अन्विता प्लीज जरा आवाज कमी करशील का, नाहीतर दुसऱ्या खोलीत जाऊन खेळ. सोमवारी माझी जीवशास्त्राची परीक्षा आहे आणि मला अभ्यास करायचा आहे. जीवशास्त्र किंवा बायोलॉजी म्हणजे काय? बायोलॉजी हा विज्ञानाचा एक भाग आहे. जीवशास्त्र या शब्दाचं मूळ ग्रीक असून याचे दोन भाग आहेत, बायोस म्हणजे जीवन आणि लॉजिया म्हणजे अभ्यासाची शाखा. अशा प्रकारे अधिक विस्तृतपणे सांगायचं तर जीवशास्त्र म्हणजे सजीव किंवा सजीवांच्या अभ्यासाची शाखा. ओ मस्त, पुढील आठवड्यात आमचे शिक्षक सुद्धा आम्हाला शिकवणार आहेत. सजीव तू म्हणजे काय आणि ते मला सांगशील का? नक्की, पण अन्विता तुला माहित नाही का सजीव गोष्टी म्हणजे काय? होय, तसं तर मला माहीत आहे की आपण म्हणजे मी, तू, आई, बाबा आणि आपले सर्व शेजारी नातेवाईक आणि मित्र सजीव प्राणी आहोत. पण मला खात्री नाही की सजीवांमध्ये असे काय विशेष आहे जे त्यांना निर्जीव वस्तूंपासून वेगळे करते. ओ, तर असं दिसतंय की तुला सजीवांबद्दल जास्त माहिती नाहीये. हे बघ, आपण म्हणजे सर्व मानव सजीव होत, परंतु तो जीव किंवा सजीव तुमचा अगदी लहान गट आहे. ओके, खरं तर आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसणारे सर्व प्राणी व वनस्पती सजीव आहेत. तसंच ज्यांना आपण पाहू शकत नाही असे हवा, पाणी आणि मातीमधील सर्व सूक्ष्मजीवसुद्धा सजीव आहेत. म्हणून असं म्हणू की सर्व जीव कितीही लहान किंवा मोठे असले तरी सजीव आहेत. तर याचा अर्थ असा आहे की नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टी सजीव आहेत आणि मानव निर्मित गोष्टी निर्जीव आहेत. तसं म्हणणं योग्य नाही अन्विता. कपडे, घर, इमारती, फर्निचर, भांडी, पुस्तकं, दागिने, वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी सर्व मानवनिर्मित वस्तू जशा निर्जीव वस्तू आहेत, तसंच नैसर्गिकरित्या अस्तित्वात असणाऱ्या दगड, खडक, माती, वाळू, पर्वत, ज्वालामुखी, बर्फ, नद्या, समुद्र, महासागर, वारा, हवा, ढग, खनिज, पाणी, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, सूर्यप्रकाश इत्यादी गोष्टी देखील निर्जीव असतात. म्हणून असं म्हणणं चांगलं होईल की निसर्गात अस्तित्वात असलेले सर्व जीव हे सजीव आहेत, तर निर्जीव वस्तू नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकतात. आता मला समजलं, तरी पण मी एकदा वस्तू सजीव आहेत की निर्जीव आहेत हे नुसते पाहून किंवा निरीक्षण करून कसे काय ठरवायचे? खरं तर हे अगदी सोपं आहे. सर्व सजीव गोष्टी किंवा जीवांमध्ये काही वैशिष्ट्य किंवा लक्षणं असतात जी निर्जीव वस्तूंमध्ये कधीच दिसत नाहीत. ओके, जेव्हा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करतो तेव्हा आपण याचा अभ्यास करू शकतो किंवा तपासू शकतो की ही विशिष्ट लक्षणं त्या वस्तूत आढळतात किंवा त्या वस्तूशी संबंधित आहेत की नाही, आणि मग ती वस्तू सजीव किंवा निर्जीव वस्तू आहे की नाही हा निष्कर्ष काढता येतो. हे चांगलं आहे. तू सांगतेस का मला सजीव वस्तूंमध्ये आढळणारी अशी कोणती वैशिष्ट्य आहेत जी निर्जीव वस्तूंमध्ये नाहीत? हो, नक्कीच. सजीव वस्तूंमध्ये सहज दिसून येणारा एक वैशिष्ट्य म्हणजे वाढ. फक्त आपल्या आजूबाजूला पहा आणि तुला दिसेल की केवळ सजीव तू वाढण्यास सक्षम आहेत. आपण वाढ कशी पाहू? आपल्याला वाढ होताना कशी दिसते? थोडक्यात सांगायचं तर एखाद्या गोष्टीचा विस्तार म्हणजे वाढ. ओके, जेव्हा जीवाच्या शरीरात द्रव्याचं प्रमाण वाढतं तेव्हा आपण म्हणतो की जीव तू वाढली आहे. ओके, उदाहरणार्थ अंड फोडून बाहेर येणारं कोंबडीचं पिल्लू इतकं लहान असतं की आपण ते सहजपणे एका तळहातावर धरून ठेवू शकतो. काही आठवड्यांच्या कालावधीतच ते इतकं मोठं होतं की आपल्याला ते धरून ठेवण्यासाठी आपले दोन्ही हात वापरावे लागतात. बरोबर, त्याचप्रमाणे जेव्हा कोणतीही वनस्पती वाढते तेव्हा आपण पाहू शकतो की त्यात मोठ्या संख्येने फांद्या, पानं, फुलं आणि फळं आहेत. बरोबर, तू 3 वर्षाची होतीस ना तेव्हापासून आपली आई तुझी उंची तपासतीये. आपल्या बेडरूमच्या दाराच्या चौकटीवर तिने बनवलेल्या खुणांवरनं आपल्याला हे दिसू शकतं, हो ना? आणि प्रत्येक वर्षासह खुणा वर वर गेल्या आहेत, नाही का? हे तुला काय सांगतं? हो खरंच, आणि माझ्या मागच्या वाढदिवसाची खूण तुझ्या खुणेच्या अगदी जवळ आहे. चांगलीच भरभर वाढती आहे आणि लवकरच मी तुझ्यापेक्षा उंच होईल. बघूया बघूया. तर आता तुझ्या लक्षात आलंय की उंचीतली वाढ ही एखाद्या जीवाच्या शरीराच्या वाढीचं मोजमाप करण्याचा एक चांगला मार्ग आहे. बरोबर, त्याचप्रमाणे जन्मापासून आपल्या शरीराचं वजनही वाढलंय.
बहुधा आपलं वजन जन्माच्या वेळेस सुमारे 3 किलोग्रॅम होतं आणि आता आपलं वजन जवळजवळ 10 पट जास्त आहे. हे केवळ आपल्या बाबतीतच नाही तर सर्व प्राणी आणि वनस्पतींसाठी देखील खरं आहे. आपल्या गच्चीमध्ये लावलेली तुळस आणि मनी प्लांट गेल्या वर्षभरात बऱ्याच प्रमाणात वाढलं आहे आणि आपल्या सोसायटीतील बागेतील इतर वनस्पतीसुद्धा. तुला आठवतं राजकाकांचा पाळीव कुत्रा झुटो? ते फक्त लहान पिल्लू होतं जे आपण आपल्या हातात उचलून घेत असू आणि आता तो इतका मोठा झाला आहे की तो आपल्या मांडीवर सुद्धा बसू शकत नाही. पण आपल्या आजूबाजूच्या इतर वस्तू जसं आपलं घर, इमारत, सोफा सेट, जेवणाचं टेबल, कपाट, खुर्च्या इत्यादींच्या आकारात किंवा वजनात काहीही वाढ झालेली नाही. मला ते समजले, परंतु मला एक छोटी शंका आहे. तू म्हणालीस की नद्या आणि तलाव नैसर्गिक निर्जीव वस्तू आहेत. दरवर्षी आपण तलाव आणि नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत असल्याच्या आणि पावसाळ्यात पूर आल्याच्या बातम्या ऐकत असतो. मग अशी तलावांमध्ये आणि नद्यांच्या पाण्याची वाढ होत नाही का? नाही, तसं नाही. हे बघ, तलाव, नद्या किंवा समुद्र ह्यासारख्या नैसर्गिक जलाशयाच्या पाण्याचं प्रमाण वाढत असलं तरी त्याला त्याची वाढ असं नाही म्हणता येणार. कारण पाऊस किंवा बर्फ वितळण्यासारख्या बाह्य घटकांमुळे त्यामध्ये जास्तीचं पाणी साठतं. तसंच पाण्याच्या पातळीत वाढ ही कायमस्वरूपी नसते आणि काही विशिष्ट परिस्थितीत पाण्याच्या पातळीत घट होण्यामुळे या जलाशयांमधील पाण्याचं मोठ्या प्रमाणात घटही होऊ शकते. ओके, तथापि सजीवांच्या बाबतीमध्ये आढळणारी वाढ ही अंतर्भागात होणारी आणि कायमस्वरूपी घटना आहे. हे बघ, मला म्हणायचं आहे काय की सजीवांच्या शरीर द्रव्यात होणारी वाढ ही त्यांच्या अंतर्भागात त्यांच्याच विविध क्रियांमुळे होत असते, ना की कोणत्याही बाह्य प्रक्रियांमुळे. कळलं? तसंच जीवांनी प्राप्त केलेली वाढ सामान्य परिस्थितीत अपरिवर्तनीय आहे. म्हणजेच एकदा वाढ झाली की ती सर्वसाधारण परिस्थितीत आपोआप कमी नाही होऊ शकत. उदाहरणार्थ, आपण लहानपणापासून खाल्लेल्या अन्नावर आपल्या शरीरात विविध प्रक्रिया होऊन त्यापासून मिळालेल्या पोषक तत्वांमुळे आपल्या उंचीत आजपर्यंत वाढ होत आली आहे. तसंच जर आपण आता कमी अन्न खाल्लं किंवा काही दिवस जेवण बंद केलं तर आपली उंची कमी होणार नाही किंवा आपली शरीरं संकुचित होणार नाही आहेत किंवा आपल्या जन्माच्या वेळेस होतं तसे लहान होणार नाही होत आपण. तर आपली वाढ कायमस्वरूपी आणि अपरिवर्तनीय आहे, जशी ती इतर सर्व सजीवांसाठी पण आहे. आपण खाल्लेलं अन्न तसंच बाहेरून आपल्या अंगावर चढलं किंवा बाहेरून आपल्या त्वचेवर किंवा हाडांवर चढलं. आता मला समजलं आणि मी सजीव प्राण्यांचे आणखी एक वैशिष्ट्य देखील सांगू शकते. ते निर्जीव वस्तूंमध्ये दिसत नाहीत. काय बरं? सजीव वस्तू वाढण्यासाठी अन्न खातात आणि निर्जीव वस्तू खात नाहीत. विचार चांगला आहे, पण मग मला सांग, तू कुठल्या वनस्पतींना खाताना पाहिलंस? कोणत्याही नाही. पण तू तर म्हणतेस की वनस्पती वाढ दर्शवतात पण अन्न खात नाहीत. मग आपण असं कसं म्हणू शकतो की वनस्पती सजीव आहेत? वनस्पतींमध्ये वाढ दिसून येते पण त्या तर आपल्यासारखे अन्न खात नाहीत. ओ, आता तू मला गोंधळात टाकत आहेस. गोंधळ होण्याची काहीच गरज नाहीये. हे खरं आहे की झाडं अन्न खात नाहीत, परंतु हे सुद्धा सत्य आहे की प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेद्वारे वनस्पती स्वतःसाठी अन्न तयार करतात. वनस्पतींनी तयार केलेलं हे अन्न केवळ त्यांच्या स्वतःच्या वाढीसाठी आणि विकासासाठीच वापरलं जात नाही, तर स्वतःचं अन्न तयार करू शकत नाहीत अशा सर्व सजीव गोष्टी थेट किंवा अप्रत्यक्षपणे अन्नाचा स्रोत म्हणून वनस्पतींवर अवलंबून असतात. समजलं? उदाहरणार्थ, मेंढ्या, गुरढोरं, घोडे, ससे, मधमाशी, पोपट इत्यादी जनावरं थेट अन्न म्हणून वनस्पतींचा वापर करतात. तर लांडगे, सिंह, वाघ, साप, मगरी, गरुड इत्यादी प्राणी वनस्पती थेट अन्न म्हणून वापरत नाहीत, पण मेंढ्या, गुर, हरण, ससे, उंदीर इत्यादी इतर प्राण्यांना आहार म्हणून खातात. अशा प्रकारे हे लक्षात घेणं आवश्यक आहे की प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीवांसह सर्व सजीवांना अन्नाची आवश्यकता असते, जे त्यांचं पोषण करतं आणि त्यांच्या वाढीस विकासास हातभार लावतं. निर्जीव वस्तूंना पोषण किंवा अन्नासारख्या कोणत्याही स्रोताची आवश्यकता नसते, कारण ते स्वतः वाढतच नाहीत. आता आणखी गोंधळ होणार नाही. सजीव वस्तूंमध्ये दिसणारी दोन मूलभूत वैशिष्ट्ये म्हणजे वाढण्याची क्षमता आणि त्यासाठी अन्नाचा पोषण म्हणून वापर करणे,
ही वैशिष्ट्ये निर्जीव वस्तूंमध्ये आढळत नाहीत. सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये फरक करण्यासाठी कोणती इतर वैशिष्ट्ये वापरली जाऊ शकतात हे मला सांगू शकतेस का? हो नक्कीच सांगू शकते, पण मला आता माझ्या परीक्षेची तयारी करावी लागेल. आपण सोमवार नंतर यावर चर्चा करूया, ओके? दरम्यानच्या काळात मी पुढच्या आठवड्यात वर्गात हा धडा शिकवायला सुरुवात होण्यापूर्वी संपूर्ण धडा वाचते. सारांश, या सत्रात आपण सजीव सृष्टीबद्दल पुढील संकल्पना बघितल्या. सजीव गोष्टींच्या अभ्यासाची शाखा म्हणजे जीवशास्त्र. सजीव गोष्टींना जीवसुद्धा म्हणतात, ज्यात सर्व सूक्ष्मजीव, वनस्पती आणि प्राण्यांचा समावेश होतो. सजीव गोष्टींमधील अनेक गुणवैशिष्ट्ये स्पष्टपणे व्यक्त होतात, ज्यामुळे आपल्याला सजीव आणि निर्जीव गोष्टींमध्ये फरक करणं, फरक ओळखणं सोपं होतं. सजीवांमधील जीवांमध्ये वाढ हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सजीवांमध्ये सामान्यपणे जीवाच्या वजन आणि आकारामध्ये वाढ दिसून येते. सर्व जीवांना वाढीसाठी पोषणाची आवश्यकता असते आणि अन्नातून पोषण मिळते. याप्रमाणे आपण असे म्हणू शकतो की सर्व सजीवांच्या वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते. तुम्ही खालील प्रश्नांची उत्तरे देऊ शकता? वाढीच्या संज्ञेचे स्पष्टीकरण द्या आणि आपण जीवांच्या वाढीचे मापन कसे करू शकाल? प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? प्रकाश संश्लेषणादरम्यान वनस्पतींनी वापरलेले कच्चे माल कोणते आहेत? वनस्पतींचा थेट अन्न म्हणून वापर करणाऱ्या प्राण्यांसाठी कोणता शब्द वापरला जातो? आपल्या आजूबाजूच्या परिसरातील 10 जीव किंवा सजीव वस्तू ओळखू शकाल का, जे आकाराने 5 सेंटीमीटरपेक्षा कमी आहेत? आपण आपल्या आसपासच्या 10 निर्जीव वस्तू ओळखू शकाल का, ज्या आकारानं 5 सेंटीमीटरपेक्षा कमी आहेत? आपण आपल्या आसपासच्या परिसरातील 10 जीव किंवा सजीव वस्तू ओळखू शकाल का, जे 5 फुटांपेक्षा जास्त आकाराचे आहेत? तुम्ही तुमच्या आसपासच्या 10 निर्जीव वस्तू ओळखू शकाल का, ज्याचा आकार 5 फुटांपेक्षा जास्त आहे?